नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप सेंटर की या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शोएब पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आजचा आमचा टॉपिक आहे इतिहास प्रश्नसंच 29वा. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी मी इतिहासाचे 28 प्रश्नसंच आपल्यासमोर मांडलेले आहे. जरी ते मागील प्रश्न उत्तराचे संच जर तुम्ही बघितले नसेल तर तेसुद्धा तुम्ही बघून घ्या, कारण की ते तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहे. आणि याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तेथे पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग जे ॲप आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही आमचं समजा तुम्ही मला अनअकॅडमीवर फॉलो केले असेल तर आमचे जेव्हाही स्पेशल क्लास राहील तर तुम्हाला त्याची नोटीस तुम्हाला येऊन जाईल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे म्हणजेच ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर स्पेशल क्लासचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही 12 ते 1:30 वाजेपर्यंत विसरू नका. चला तर आजच्या या टॉपिकला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरात पत्री सरकार किंवा पत्री सरकार या प्रती सरकार किंवा पत्री सरकार याची स्थापना कोणी केली? ऑप्शन पहिलं नाना पाटील, ऑप्शन दुसरं यशवंतराव चव्हाण, ऑप्शन तिसरं आहे वसंतदादा पाटील आणि ऑप्शन चौथं किसनवीर. तर विद्यार्थी मित्रांनो, नानासाहेब पाटील यांनी नाशिक या परिसरात म्हणजेच सॉरी सातारा जिल्ह्यात पत्री सरकारची स्थापना केली होती नानासाहेब पाटील यांनी. समोर पहा दुसरा प्रश्न. सन 1857 स्वातंत्र्ययुद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा रिकामी जागा ही युद्ध घोषणा दिल्या होत्या. ऑप्शन पहिलं जय हिंद, ऑप्शन दुसरं होतं जय भारत, ऑप्शन तिसरं लडके लेंगे हिंदुस्तान, ऑप्शन चौथं चलो दिल्ली. तर 1857 स्वातंत्र्ययुद्धानंतर आझाद हिंद सेनेने पुन्हा एकदा चलो दिल्ली ही घोषणा केली होती. जर का तुम्ही 1857 महायुद्ध वाचलं नसेल तर वाचा, कारण की जे काही त्यामध्ये क्रांतिकारक होते तर त्यांनी चलो दिल्ली अशी घोषणा दिली होती. 11 मे 1857 रोजी त्यांनी दिल्ली काबीज केली होती. त्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी किंवा इंग्रजांना 4-5 महिन्यानंतर दिल्ली पुन्हा परत मिळाली. तर त्यावेळेस चलो दिल्ली हा नारा लागला होता 1857 आणि त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेने एकदा पुन्हा चलो दिल्ली म्हणजे दिल्ली जिंकायची आहे या हेतूने हा नारा लावला होता. आझाद हिंद सेनेने चलो दिल्ली हा दुसऱ्यांदा नारा लागला होता. समोर पहा तिसरं, रिकामी जागा या व्हॉइसरॉयची कारकिर्दी बंगालच्या भीषण दुष्काळ 1942 तीव्र राष्ट्रीय आंदोलन यांना तोंड देण्यात खर्च पडली, किंवा म्हणजे हा जो व्हॉइसरॉय जो होता यावेळेस जो आला आणि म्हणजेच हा 1942 आला आणि त्याचवेळेस बंगालमध्ये भीषण दुष्काळ झाला आणि राष्ट्रीय आंदोलनसुद्धा त्यांना सामोरे जावे लागले. ऑप्शन पहिलं लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन दुसरं लॉर्ड व्हेवेल, ऑप्शन तिसरं लॉर्ड आयर्विन आणि ऑप्शन चौथं लॉर्ड विलिंग्टन. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, 1942 जेव्हा म्हणजेच उल्लेख इथं करण्यात आलेला आहे तर 1942 लॉर्ड व्हेवेल हे होते, याशिवाय लिन लिथिगोसुद्धा होते. 42 व्हेवेल, त्यानंतर लिन लिथिगो, तर 2 नंबरचं उत्तर आपलं बरोबर राहील. त्यानंतर पुन्हा पहा चौथा प्रश्न. पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान रिकामी जागा यांनी जाहीर केला. पहिला ऑप्शन रॅमसे मॅकडोनाल्ड, दुसरं व्हॉइसरॉय विलिंग्टन, तिसरं विस्टन चर्चिल आणि चौथं व्हॉइसरॉय आर्विन. तर विद्यार्थी मित्रांनो, 1932 जे जातीय निवाडा घोषित करण्यात आला होता आणि अस्पृश्यांसाठी 148 जागा नियुक्त करण्यात आल्या होत्या किंवा त्यांना देण्यात आल्या होत्या, तर त्या जातीय निवाड्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान यांनी जाहीर केले होते. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी हे जातीय निवाडा जाहीर केला होता. कोण होतं? रॅमसे मॅकडोनाल्ड. समोर बघूया पाचवा प्रश्न आलेला आहे. 24 सप्टेंबर 1932 रोजी
महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेल्या पुणे कराराशी खालीलपैकी कोणती बाब विसंगत आहे? पहिलं, हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना त्यात म्हणजे त्याच ठरविली गेली म्हणजे त्यामध्ये. समोर दुसरं पहा, हरिजनांसाठी 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या. तिसरं पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हरिजनांना प्रतिनिधित्व दिले गेले. त्यानंतर चौथं, हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आले. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे 24 सप्टेंबर 1932 रोजी गांधी आणि आंबेडकरमध्ये जो करार झाला होता, तर त्यानुसार हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करण्यात आले. तर यामध्ये पहा, जी पहिले जे रॅम्से मॅकडोनल्डनं जातीय निवाडा घोषित करण्यात आला होता, तर त्यानुसार 148 जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण नंतर गांधीजींनी उपोषण केलं व दोघांची जेव्हा भेट झाली आंबेडकर आणि गांधींची, तर त्यामध्ये एक अट मान्य करण्यात आली की राखीव जागांच्या बदल्यात हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ हे मान्य करण्यात आले. हे 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहा 6वं, रिकामी जागा हे गुढ आध्यात्मिक व भावनात्मक राष्ट्रवादाचे प्रतीक होते. ऑप्शन पहिलं स्वामी विवेकानंद, दुसरं योगी अरविंद घोष, तिसरं राजा राम मोहन रॉय आणि चौथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे लोकमान्य टिळक. तर यामध्ये योगी अरविंद घोष जे होते ते आध्यात्मिक आणि भावनात्मक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून त्यांना संबोधण्यात येते अरविंद घोष यांना. समोर बघूया 7वा प्रश्न येत आहे. 17 ऑक्टोबर 1940 रोजी वैयक्तिक सत्याग्रहाच्या मोहिमेस सुरुवात झाली. गांधीजींनी या सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली होती, तर हे रिकामी जागा हे दुसरे सत्याग्रही असतील असे ठरविण्यात आले होते. पहिलं ऑप्शन वल्लभभाई पटेल, दुसरं ऑप्शन पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरं ऑप्शन डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथं ऑप्शन जे बी कृपलानी. तर वैयक्तिक सत्याग्रह जे 1940 करण्यात आला होता, तर पहिले सत्याग्रही विनोबा भावे हे होते आणि दुसरे सत्याग्रही होते पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांनी स्थान दिले होते. समोर पहा 8वा प्रश्न आपल्या समोर येत आहे. मी माझ्या देशात माझ्या आईच्या जागी मानतो, मी माझ्या देशास सॉरी मी माझ्या देशास माझ्या आईच्या जागी मानतो, मी तिची प्रार्थना करतो, तिच्यावर प्रेम करतो आणि तिची पूजाही करतो, असे उद्गार काढून रिकामी जागा यांनी देशभक्तीला मातृभक्तीचे विशेष स्थान दिले होते. पहिलं ऑप्शन स्वामी विवेकानंद यांनी, दुसरं अरविंद घोष यांनी, तिसरं आहे बाळ गंगाधर टिळक यांनी आणि चौथं बंकिमचंद्र चटर्जी यांनी. तर असे वाक्य होते अरविंद घोष यांचे होते. समोर बघा पुढचा प्रश्न 9वा. काँग्रेस या शब्दाचा उगम कशातून झाला? पहिलं ट्रेड युनियन्स या शब्दातून, दुसरं उत्तर अमेरिकेच्या इतिहासातून जनतेची सभा या अर्थाने काँग्रेसचा उदय झाला, तिसरं संयुक्त संस्थाने म्हणजेच अमेरिकेची काँग्रेस म्हणजेच संसद या अर्थाने, त्याशिवाय चौथं शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेपासून काँग्रेस स्फूर्ती घेऊन म्हणजे काँग्रेसने त्यापासून स्फूर्ती घेऊन काँग्रेसचा उदय झाला, तर उत्तर अमेरिकेच्या इतिहासातून जनतेची सभा याचाच अर्थ काँग्रेस होतो, तिथूनच त्याचा उगम झाला. समोर पहा 10वा प्रश्न आपल्यासमोर येत आहे. काँग्रेस हेच एक प्रत्यक्षात विना शस्त्राचे मुलकी युद्ध आहे अशा शब्दात काँग्रेसची संभावना खालीलपैकी कोणी केली? पहा काय म्हणलेलं आहे, काँग्रेस हेच एक प्रत्यक्षात विना शस्त्राचे मुलकी युद्ध आहे. ऑप्शन पहिलं लॉर्ड डफरीन, ऑप्शन दुसरं मोहम्मद अली जीना, ऑप्शन तिसरं सर सय्यद अहमद खान, ऑप्शन चौथं लॉर्ड कर्झन. तर काँग्रेस हे प्रत्यक्षात विना युद्धाचे मुलकी युद्ध आहे असे म्हटलं होतं सर सय्यद अहमद खान यांनी. समोर पहा 11वा प्रश्न, खालीलपैकी कोणाच मुंबईच्या त्रिमूर्ती म्हणून ओळखले जाईल? पहिलं फिरोज शाह मेहता, त्याचसोबत गोपाळकृष्ण गोखले प्लस एम बी जोशी. दुसऱ्या गटात म्हणण्यात आलेलं आहे फिरोज शाह मेहता, त्यानंतर के टी तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी. त्यानंतर तिसरं म्हणण्यात आलेलं आहे टिळक आगरकर व भंडारकर आणि चौथ्या ऑप्शनमध्ये म्हणण्यात आलेलं आहे दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक.
तर मुंबईची त्रिमूर्ती म्हणून फिरोज शाह मेहता, तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांना ओळखले जाते. समोर पहा 12वा प्रश्न. स्वदेशीची चळवळ देशभर पसरविण्याचे श्रेय खालीलपैकी कुणास द्यावे लागते? ऑप्शन पहिलं दादाभाई नवरोजी, ऑप्शन दुसरं सार्वजनिक काका, ऑप्शन तिसरं बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन चौथं न्यायमूर्ती म. गो. रानडे. तर बाळ गंगाधर टिळक यांना स्वदेशीची चळवळ देशभर पसरवण्याचे श्रेय त्यांना प्राप्त होते. बाळ गंगाधर टिळक. पहा तशी स्वदेशीची चळवळ जी आहे ती वंगभंग आंदोलनापासून सुरू झाली होती. आनंदमोहन बोस यांनी चतुर्सूत्री सांगितली होती, त्यानुसारच वंगभंग आंदोलन चालले होते. त्यानंतर देशभर कोणी पसरवले ते? तर टिळक यांनी. समोर पहा 13वा प्रश्न. रिकामी जागा यांनी इसवी सन 1877 हातकताईच्या खादीच्या वस्त्रात राजदरबारात उपस्थिती लावली होती. ऑप्शन पहिलं रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन दुसरं महात्मा फुले, ऑप्शन तिसरं गणेश वासुदेव जोशी आणि लोकमान्य टिळक शेवटचं ऑप्शन. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, यामध्ये गणेश वासुदेव जोशी यांनी 1877 जे लिटन यांनी दरबार भरवला होता तर तेथे त्यांना सन्मान करण्यात आला होता, कारण की 76 जे दुष्काळ जे पडला होता तर त्यात त्यांनी त्यांची सार्वजनिक जे सभा आहे त्यांनी विशेष कार्य विशेष भूमिका बजावली होती. यासाठी 77 म्हणजेच जे दरबार भरला होता दिल्ली दरबार, तर त्यामध्ये त्यांची म्हणजे गौरव करण्यात आला होता. तर तेथे जो गणेश वासुदेव जोशी हे हातकटाईच्या खादीच्या वस्त्रात दरबारात हजर झाले होते. समोर बघूया पहा 14वा प्रश्न. 16 ऑक्टोबर 2005 रोजी बंगालची फाळणी झाली हा दिवस म्हणून रिकामी जागा पाळला गेला. पहिलं ऑप्शन प्रत्यक्ष कृती दिन, दुसरं शोक दिन, तिसरं वंगभंग निषेध दिन आणि चौथं बंधुभाव दिन. तर शोक दिन म्हणून हा पाळण्यात गेला होता. समोर पहा 15वा. ब्रिटिश शासन गाभ्यापासून सडलेले भ्रष्टाचारी जुलमी जबरदस्ती करणारे व संकुचित प्रवृत्तीचे आहे या शब्दात भारतीय राष्ट्रीय चळवळीत धडाधडीने सहभागी झालेल्या रिकामी जागा या आयरिश विदुषीने ब्रिटिश सरकारची संभावना केली. तर इथे आयरिश नाव आलेलं आहे त्या कारणाने त्या ऑप्शन देण्याची गरज नाही आहे. डॉक्टर अनी एनी बेझन हे आयरिश होत्या आणि याचं उत्तर तेच राहील. समोर पहा 16वा प्रश्न. दीनबंधू अँड्र्यूज यांचे मूळ नाव काय होते? ऑप्शन जॉन अँड्र्यूज, दुसरं चार्ल्स फियर्स फियर्स अँड्र्यूज, त्यानंतर तिसरं पहा अलेक्झांडर अँड्र्यूज आणि चौथं रॉबर्ट चार्ल्स अँड्र्यूज. त्याचं नाव होतं चार्ल्स फियर्स अँड्र्यूज. दीनबंधू अँड्र्यूज यांचे नाव होते. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आमचा प्रश्न उत्तराचा संच जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.